मनोज जरंगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केलेली आहे. 24 तारखेपासून त्यांनी जिल्हा राज्यभर आंदोलन करणार आहे. याच्यावर कालच मी भाष्य केलेलं आहे. आता हा निर्णय मराठा आरक्षण देण्याचा दोन्ही सभागृहामध्ये विधेयक मंजूर झालं, त्यामुळं आता जो मराठा समाजाला शैक्षणिक दृष्ट्या आरक्षण, परत नोकऱ्यांच्या मध्ये आरक्षण, या ज्या गोष्टी होत्या त्या आता सुटलेल्या आहेत. असं असताना सुद्धा परत परत आता श्री मनोज जरांगे म्हणतात की सगळे सोयऱ्यांचा लगेच कायदा करा. हे बघा, कायदा करताना त्याच्यामध्ये जो ऑर्डिनन्स काढलेला आहे त्या ऑर्डिनन्सवरची 6 लाखापेक्षा जास्त ऑब्जेक्शन्स, म्हणजे हरकती आलेल्या आहेत. मी काल याच्यावरती बोललो आणि आत्ताही सांगतो, या हरकती डावलून किंवा या हरकतींचा विचार न करता काही गडबडीमध्ये निर्णय घेतला तर 100% तो कायद्याच्या चौकटीत बसणार नाही. आणि जर दुर्दैवानं तो अडकला काही गडबड केल्यामुळं, तर आपल्या हातानं आपण मराठा समाजाच्या पायावर दगड मारून घेतला अशा पद्धतीची परिस्थिती दुर्दैवाने निर्माण होईल. त्यामुळं आम्ही कालही बोललो, आजही बोलतो मी, की मी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा एक सदस्य आहे. गेली जवळपास 7-8 महिने आम्ही सगळेजण याच्यावरती खूप बारकाईनं अभ्यास करतोय. म्हणजे इतका अभ्यास आम्ही केलाय हा कायदा करताना. रिटायर्ड माननीय हायकोर्ट जस्टिस साहेबांचा आम्ही याच्यावरती सल्ला घेतला, मार्गदर्शन घेतलं, ज्येष्ठ विधितज्ञांचं मार्गदर्शन घेतलं. आणि काल बघा, परिपूर्ण कायदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी एकमतानं मंजूर केला. त्यामुळं आता मराठा समाजाचा प्रश्न आरक्षणाचा सुटलेला आहे. सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत जे काय ऑब्जेक्शन्स आहेत, हरकती आहेत, त्याचा विचार न करता निर्णय घेणं अशक्य आहे. आणि म्हणून जरांगे पाटलांनी आता संयम बाळगला पाहिजे. त्याच्यावर सुद्धा काल सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं की जे ऑब्जेक्शन्स आले त्याच्यावर योग्य यंत्रणा त्याची स्क्रुटिनी करेल, त्याची छाननी करेल, त्या ऑब्जेक्शन्समध्ये काय नेमकं म्हटलेलं आहे, त्याला कायद्यामधली काय तरतुदी आहेत, हे सगळं तपासावं लागेल ना. त्यामुळं आता जरांगे पाटलांनी संयम बाळगला पाहिजे. सारखं सारखं जनतेला विठीला धरायचं, सारखं सारखं लोकांना सांगायचं, आता एका बाजूला सांगायचं रास्ता रोको करा, दुसऱ्या बाजूला सांगायचं 10वी 12वीच्या मुलांच्या परीक्षेला अडचणी येऊ देऊ नका. खूप अडचणी मुलांच्या होतात. मागे एकदा आपण बघितलं, असंच कुठं आंदोलन केलं, रुग्णांचे हाल झाले, रुग्णांना वयस्कर माणसांना जाता आलं नाही. आणि आता काल जरांगे पाटील काय म्हणतायत, वयस्कर माणसाने पण उपोषणाला बसा. म्हणजे तुम्ही वेठीला धरताय का लोकांना, हे करू नका. आज हा प्रश्न सुटलेला आहे. आणि जो थोडा तुम्ही सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतला म्हणताय त्याच्या बाबतीत सुद्धा सरकार अभ्यास करतंय. त्यामुळे जरांगे पाटलांनी संयम पाळावा एवढंच आम्ही त्यांना सांगू. जरांगे पाटील यांचे सहकारी अजय पाटील, त्यांच्या सुरुवातीपासून आंदोलनात सोबत होते, ते त्यांच्यावर आरोप करतायत की जरांगे पाटील हे सारखी सारखी भूमिका बदलतायत, जरांगे पाटील यांनी गुप्त बैठका घेतल्या, असे अनेक आरोप आता जरांगे पाटील यांच्यावर केलेले आहेत. तर तुम्ही या आरोपांकडे कसं पाहताय? जरांगे पाटील यांची ईडी चौकशी व्हावी, आंदोलनादरम्यान त्यांनी इतका पैसा आणि एवढ्या सभा घेतल्या, कार्यक्रम, त्यांचे सहकारी अजय बारासकर म्हणतात. आता हे बघा, हे अजय बारासकर, ही मराठा आरक्षणाचं जे आंदोलन उभं राहिलं माननीय जरांगे पाटलांनी केलं त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर होते. अनेक मोर्चात ते दिसले, अनेक वेळा ते जरांगे पाटलांच्या बरोबर आंतरवाली सराटीमध्ये दिसले. आता हे त्यांच्या अंतर्गत गोष्टी आहेत. म्हणजे हे जे काय जरांगे पाटलांच्या बरोबर काही ठराविक मंडळी हे सगळं नियोजन करत होती, त्यांच्यातल्या काही गोष्टी बाहेर येत आहेत. आता हा सरकारचा ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. समजा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीने याच्या बाबतीत काही आरोप केला आणि तशी तक्रार सरकारकडे जर केली तर सरकार त्याची माहिती घेईल ना, बाबा काय वस्तुस्थिती आहे. पण ह्या जरांगे पाटलांच्या बरोबर मराठा आरक्षणामध्ये सहभागी असणाऱ्या लोकांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यामुळं त्याचा एक एक गोष्टी बाहेर येत आहेत. पण हा सरकारचा ट्रॅप आहे असं जरांगे म्हणतात. मी मागे सुद्धा म्हटलं होतं, जरांगे पाटील साहेब यांनी अशा पद्धतीनं निगेटिव्ह विचार करणं थांबवलं पाहिजे. काय आवश्यकता आहे सरकारला ट्रॅप लावायची? काही गरज नाही ना आम्हाला. हे बघा, राज्य सरकारकडे भरपूर यंत्रणा आहेत. एखादं मोठं आंदोलन उभं राहिलं, एखादी मोठी काय विषय समोर आला तर त्याच्यामधले इनपुट्स समाजामध्ये त्याचे काय रिॲक्शन्स आहेत किंवा आंदोलनामुळं पुढे काय परिणाम होणार आहे याच्या सगळ्या बाबींची माहिती पोलिसांमार्फत, यंत्रणांमार्फत सरकारकडे येत असते. सरकारला कोणावरही कसलाही ट्रॅप लावण्याची आवश्यकता नाही.
त्यांच्या त्यांच्यातले जे मतभेद आहेत ना, आता ते बारासकरजी काय म्हटले की कुणालाही विश्वासात न घेता तिथं जे सगळे लोक प्रमुख होते एकाएकी उपोषणाला बसायचा निर्णय घेतला. आता हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना, त्यामुळं मी एकच म्हणतोय अशा पद्धतीनं त्यांच्या आतल्या गोष्टी जर काय आता समोर येत असतील तर तो त्यांचा त्यांचा प्रश्न आहे. त्यात आंदोलनामध्ये जी काही प्रमुख मंडळी होती सरकारचा ह्याच्याशी काही संबंध नाही. राज्य सरकार राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सक्षम आहे. कुणालाही त्रास होणार नाही, ना विद्यार्थ्यांना होणार, ना सामान्य नागरिकांना होणार, ना वयोवृद्धांना होणार, ना रुग्णांना होणार, ना कुणालाच त्रास होणार नाही. असं जरी आंदोलन पुकारलं त्यांनी उद्या तरी सुद्धा शासन सर्व खबरदारी घेईल, सामान्य लोकांना त्रास होणार नाही. आणि मी आपल्याला सांगतो कालचा निर्णय विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहात पारित झाल्यानंतर विधेयक महाराष्ट्रातल्या मराठा समाजातल्या 100% लोकांनी त्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. लोकांनी फटाकडे वाजवले. आजही बघताय आपण, रोज आम्ही बघतोय जिल्ह्या जिल्ह्यात शासनाच्या आभाराचे बॅनर लागले, लोकांनी पेढे वाटले. सामान्य मराठा समाजानी जर हे स्वीकारलेलं आहे तर परत परत आता लोकांना वेठीला धरणं हे थांबवलं पाहिजे आणि जारांगे पाटलांनी संयमाची भूमिका स्वीकारली पाहिजे. पुणे आणि इतर परिसरामध्ये 4,000 कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडलेले आहेत, हे कुठेतरी सरकारचं पोलिसांचं अपयश आहे असं विरोधक म्हणतात. अजूनही पुण्यामध्ये जो ड्रग्जचा कारखाना होता तो उघडकीस आणला होता, त्या ललित पाटील प्रकरणाची देखील चौकशी सरकारने पूर्ण केलेली नाही असं विरोधक म्हणतात. विरोधकांचं कामच आहे टीका करणं. बघा एवढी मोठी कारवाई झाली ही पोलिसांनीच केली ना. हे पोलिसांची जी यंत्रणा आहे अशा पद्धतीचे गैरकृत्य, गैरव्यवहार, गैरव्यवसाय कुठं कुठं सुरू आहेत याच्या बाबतीत पोलीस यंत्रणांना त्यांच्या प्रत्येक जिल्ह्यातल्या किंवा प्रत्येक आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातल्या पोलीस यंत्रणांना याचे इनपुट्स मिळत असतात. आणि आपण पाहिलं असेल याच्या बाबतीत जी एक ललित पाटील नाही, ड्रग्जचं एक प्रकरण सापडलं त्याच्या मुळाशी आपले पोलीस गेले, म्हणजे हे डिलिव्हरी नुसतं नाही तर हे कुठं तयार होतंय, त्याला कोण तयार करतंय आणि ते तयार करण्याचं ठिकाण आमच्या पोलिसांनी शोधलं. उलट पोलीस याच्यामध्ये बारकाईनं काम करतायत आणि असले सगळे अवैध व्यवसाय अवैध धंदे मोडून काढण्याची एक मोठी मोहीम माननीय गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी पूर्ण पोलीस यंत्रणेला राबवायला सांगितलेली आहे आणि त्या पोलीस यंत्रणेने केलेल्या कारवाईचा हा भाग आहे. उलट पोलीस यंत्रणेला असे गैरकृत्य शोधण्यात यश मिळाले असं म्हटलं पाहिजे. महाविकासमध्ये एक डिपार्टमेंट स्टोअर विक्री संदर्भात वाईन विक्री संदर्भात निर्णय आपल्या खात्याअंतर्गत झाला होता, तो आपल्या सरकारने मागे घेतला अशी माहिती मिळत आहे. मला माहित नाही, मला माहित नाही, हा विभाग राज्य उत्पादन शुल्क माझ्याकडेच आहे, कुठून तुम्ही माहिती दिली मला माहित नाही. ना निर्णय कधी घेतला होता याच्यापूर्वी, कारण याच्यापूर्वी सुद्धा महाविकास आघाडीत या खात्याचा मी राज्यमंत्री होतो. याच्यामध्ये विषय असा झाला की वाईन जी अशा पद्धतीनं डिपार्टमेंटल स्टोअर्स असेल किंवा इतर ठिकाणी उपलब्ध करावी का याच्या बाबतीत आपण लोकांची म्हणणं मागवलं होतं राज्यातल्या पब्लिक डोमेनमध्ये, तो आपण या ठिकाणी ड्राफ्ट दिला होता. त्याची स्क्रुटिनी झालेली आहे आणि त्या स्क्रुटिनीमध्ये एकूण जे काही म्हणणं लोकांचं आलं त्यातले किती लोक ठेवा म्हणतायत आणि किती लोक नाही म्हणतायत याच्यावर आमचा अभ्यास आता सुरू आहे. हा निर्णय जो काही ड्राफ्टवरती लोकांच्या हरकती आल्या त्याचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह किती लोक आहेत हे कॅबिनेट पुढे जाईल. अजून मंत्र्यांकडे झालं नाही तर आपण म्हणताय निर्णय मागे घेतला, कुठल्या आयक्यू बातम्यांवरती आपण बोलता. पण ना कधी वाईन डिपार्टमेंट स्टोअर्समध्ये ठेवायचा निर्णय झाला होता ना आता तो निर्णय मागे घेतलेला, केवळ याच्यावर चर्चा होती आणि लोकमत जे आहे याच्या बाबतीत जनतेचं जे मत आहे सामान्य माणसांचं जे मत आहे त्याच्यावर माझ्या विभागांतर्गत अभ्यास सुरू आहे. विभाग त्याची सविस्तर टिप्पणी माझ्याकडे देईल, जेव्हा ती मी अवलोकन करेन मी त्याच्यावरती माहिती घेईन आणि मग ती कॅबिनेट पुढे जाईल आणि मग त्याच्यावर निर्णय होईल. सर एक महत्वाचा प्रश्न आहे की अशी माहिती समोर आली की गेल्या 5 महिन्यात शासकीय जे निवासस्थान आहेत मंत्र्यांचे त्याच्यावर जवळपास 30 कोटी रुपयाचा खर्च झालेला आहे. यात विशेष म्हणजे आपल्या पावनगड या निवासस्थानासमोर 83 लाख रुपये दाखवले. काय तुमची माहिती? बर, आता एक प्रश्न आपल्याला मी विचारतो. ह्या बंगल्यात मी राहायला आल्यापासून तुम्ही सगळे रोज येता, रोज काय वेगळं दिसतंय का तुम्हाला ह्या बंगल्यात? काय वेगळं केलं हे बघा, जेव्हा आम्हाला निवासस्थानं अलॉट झाली तेव्हा ती निवासस्थानं आपण दुरुस्त करून घेतली प्रत्येकाने. राहायला येण्यापूर्वी कुठल्याही घरामध्ये आपण डागडुजी करतो, फर्निचर खराब झालं असलं तर फर्निचर नवीन करतो, काही डागडुजी रंगरंगोटी करावी लागली तर ती करतो, काही पंखे वगैरे खराब झाले असेल तर ते बदलतो.
नियमित होणारा हा खर्च आहे. आम्ही मंत्री झाल्यापासून गेल्या 1.5-2 वर्षात झालेला हा खर्च आहे. कुठेही अवाजवी खर्च केलेला नाही. सुस्थितीत आमची निवासस्थानं असावीत यासाठी नियमानुसार केलेला हा खर्च आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.